फायनली आपण i9 14 जनरेशनचा प्रोसेसर तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. फर्स्ट टाइम आपण हे बिल्ड करत आहे i9 14 जनरेशन सोबत. तसेच त्याच्यामध्ये जो मदरबोर्ड युज केलेला आहे तो MSI प्रो Z790 वायफाय वाला मदरबोर्ड आपण युज केलेला आहे. आणि जी SSD आपण युज करतोय ती सॅमसंगची SSD 1TB वाली 980 प्रो वाली 7000 रीड राइट स्पीड याच्यामध्ये रीड राइट स्पीड प्रॉपर दिलेला आहे सॅमसंगने. तसेच ग्राफिक्स कार्ड जे युज केलेलं आहे ते क्वाड्रा सिरीज T1000. ग्राफिक्स कार्ड आता भरपूर जणांना क्वेश्चन असेल की T1000 सिरीज आपण का युज केलेला आहे, तर हा बिल्ड जो करत आहे आपण शेअर मार्केटसाठी बिल्ड करत आहे. त्यांना 4 मॉनिटर ह्या सेटअपला जोडायचे आहेत, त्यांना त्यासाठी आपण क्वाड्रा सिरीज T1000 सजेस्ट केलेला आहे. प्लस जर रॅम बघणार असेल तर 16GB दोन रॅम 16 अशा 32GB रॅम आपण ह्या बिल्ड मध्ये युज करत आहे. रॅम 6000 MHz रॅम आहे, 8GB मध्ये XPG लॅन्सर ही रॅम आपण युज करत आहे. दोन रॅम आहेत. तसेच लिक्विड कूलर बघणार असेल तर LE 520 डिपकूलचं लिक्विड कूलर टाकलेलं आहे आणि 650 वॅटचा SMPS डिपकूलचा PK 650 हा 80+ ब्रॉन्ज मध्ये SMPS. आणि मॉनिटर जो आपण घेतलेला आहे तो सॅमसंगचा M5 मॉनिटर आहे, 32 इंची मॉनिटर ब्लॅक कलर मध्ये. आणि MSI मॅक 120A एअर फ्लो हे कॅबिनेट, 6 फॅन वाला कॅबिनेट आपण ह्या बिल्ड मध्ये युज करतो. चला तर या ऑल कंपोनेंट अनबॉक्सिंग करून बघूया त्याचे फीचर्स काय आणि झालो कशा. चला तर मग हे बिल्ड करायला घेऊया. हा प्रोसेसर जो आपण युज केलेला आहे i9 14 जनरेशन, 14 जनरेशनचा प्रोसेसर आहे. बॉक्स पॅक आणि चेक करणार तुम्ही बॉक्स पॅक चेक करू शकता. दोन सील येतात त्याच्यामध्ये बॉक्स पॅक साठी. याचा तुम्हाला सिरियल नंबर सुद्धा बॉक्स वरती बघायला मिळेल. वॉरंटी साठी सिरियल नंबर इम्पॉर्टंट आहे. प्लस SSD आपण जी यूज केलेली आहे ती सॅमसंगची SSD यूज केलेली आहे 980 प्रो सिरीज मध्ये. Gen 4 ची PCIe 4G SSD आहे. 7000 रीड राइट स्पीड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. 1TB SSD सॅमसंग मध्ये यूज केलेलं. बॉक्स पॅक आहे चेक करणार दोन्ही साईडला तुम्ही बॉक्स पॅक चेक करू शकता. आणि याचे फीचर्स पण चांगले आहेत. ही SSD जर समजा तुमचं एवढं बजेट नसेल तर तुम्ही याच्यात WD मध्ये पण यूज करू शकता. त्याला 4150 रीड राइट स्पीड येते. रॅम जी यूज केलेली आहे ती रॅम आपण चेक करू शकता. XPG लॅन्सर 8GB DDR5 16GB 6000 MHz वाली रॅम आपण यूज करता या बिल्ड मध्ये. दोन रॅम आहेत, दोन्ही पण रॅम तुम्हाला बॉक्स पॅक कनेक्ट बघू शकताय तुम्ही. ग्राफिक्स कार्ड जे यूज केलेलं आहे ते NVIDIA T1000 ग्राफिक्स कार्ड आहे. T1000 4GB चा ग्राफिक्स कार्ड क्वाड्रा सिरीज मध्ये. बॉक्स पॅक आहे कम्प्लीट दोन्ही साइड. हार्ड डिस्क यूज केलेली आहे ती 1TB हार्ड डिस्क 7200 RPM वाली HP हार्ड डिस्क आपण घेतलेली आहे. MSI मदरबोर्ड प्रो सिरीज मध्ये Z790P वायफाय वाला मदरबोर्ड आहे हा Gen 5. प्लस याच्यात तुम्ही चेक करू शकता हे जे फीचर्स जे आहेत ते फीचर्स सगळे बॅक साईडला लिहिलेले आहेत. DDR5 सपोर्टेड आहेत. फ्रंट USB टाइप सी याच्यात प्रोव्हाइड केलेला आहे. Wi-Fi 6 प्लस Bluetooth 5.3 कॉम्बो आहे. मदरबोर्ड वरती तुम्हाला 4 रॅमचे सॉकेट आहेत. आणि SSD जे सॉकेट जर बघणार असाल तर SSD चे पण 4 सॉकेट ह्या मदरबोर्ड मध्ये आहेत. बॉक्स पॅक असेल आहे का नाही ते चेक करणार बॉक्स पॅक तुम्ही चेक करू शकता. आणि मॉनिटर हा स्मार्ट मॉनिटर आहे सॅमसंग मध्ये M5 चा. मॉडेल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा बघायला मिळेल. आणि जो कॅबिनेट यूज केलेला आहे MSI मॅक 4 120A एअर फ्लो वाला कॅबिनेट यूज केलेला आहे. SMBS जो यूज केलेला आहे PK 650D 8X पॉवर सप्लाय 80+ ब्रॉन्ज मध्ये कम्प्लीट बॉक्स पॅक. आणि जो कूलर जो यूज केलेला आहे गेमिंग सिरीज मध्ये LE 520 डीप कूलचा 240mm दोन फॅन सोबत आहे. कूलर यूज केलेला आहे आपण या कॅबिनेट. चला तर मग सगळं अनबॉक्सिंग करून चेक करूया. कॅबिनेट मध्ये राईट साईडला एक टेम्पर ग्लास प्रोव्हाइड केलेला आहे. प्लस तुम्ही चेक करू शकता फ्रंटला तुम्हाला 3 फॅन बघायला मिळतील. याच्यामध्ये फ्रंटला 3 फॅन आहेत. वरती टॉपला 2 फॅन प्रोव्हाइड केलेले आहेत. टॉप साईडला 2 फॅन आणि बॅक साईडला 1 फॅन असे टोटल 6 फॅन याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. 6 फॅन सोबत वरती पोर्ट जर समजा तुम्ही चेक करणार असाल वरती पोर्ट चेक करू शकता. पॉवर बटन एक दिलेलं आहे. त्यानंतर रिसेट बटन दिलेलं आहे. मायक्रोफोन हेडफोनचा एक पोर्ट आहे. USB पोर्ट 2 प्रोव्हाइड केले आहेत. आणि LED पोर्ट एक LED बटन आहे LED मोड चेंज करण्यासाठी.
आता आपण बिल्ड कम्प्लीट केलेला आहे. या बिल्ड सोबत जो मॉनिटर आहे तो मॉनिटर आपण ओपन केलेला आहे. मॉनिटर डायरेक्ट कस्टमरला बॉक्स पॅकेज आपण प्रोव्हाइड करणार. डायरेक्ट कनेक्टिव्हिटी तुम्ही मॉनिटरची करू शकताय. त्याच्यासोबत जर कीबोर्ड माऊस यूज केलेला तर ट्रान्सफॉर्मर सिरीजचा कीबोर्ड माऊस आपण यूज केलेला आहे. या बिल्डचा ऑल डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्याची प्राईस सुद्धा तुम्हाला जर पाहिजे असेल तर लेटेस्ट प्राईज आहेत. तुम्ही नक्कीच आमच्या जे व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा. तुमची जर रिक्वायरमेंट वेगवेगळे असतील, मदरबोर्ड कॉम्पोनंटचे वेगवेगळे डिटेल्स असतील, तर नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि तुमच्या रिक्वायरमेंटनुसार सुद्धा आपण पीसी बिल्ड करू शकतो. त्यामुळे नक्कीच आमच्याशी संपर्क करा. आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे नवीन आपण बिल्ड आणत आहे त्याचे व्हिडिओ नक्की तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जातील. त्यामुळे नक्कीच आमच्याशी संपर्क करा. थँक्यू.